सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यातील गुन्ह्याचा शेताफीने तपास करीत संबंधित गुन्हेगाराकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेला 1,25,000 मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. याबाबत सातपूर पोलिसांचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले. सातपूर परिसरातील राजेंद्र शंकर वालवे यांची दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH15EN94, गणेश अरुण पान पाटील यांची दुचाकी पल्सर क्रमांक MH15FP3045, बाबू ईश्वर राजपूत यांची दुचाकी ड्रीम युगा क्रमांक MH15EK0620, तर प्रफुल्ल गानोबा देवरे यांचा रिअलमी मोबाईल असा एकूण तब्बल 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी दिली. माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त मनिका राऊत मॅडम, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय शेखर देशमुख सर अंबड विभाग यांचे मार्गदर्शन सूचना व आदेशांमुळे आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज 31 जानेवारी आहे आपल्या पोलिसांनी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्तेचे गुन्हे होतात. त्यामध्ये आमचा DB चे अधिकारी अंमलदार, त्याचबरोबर चौकीचे अधिकारी अंमलदार वेगवेगळ्या पद्धतीने माहिती काढून आणि गुन्हे अन्वेषण करत असताना, इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्या मालमत्तेचे गुन्हे उघड केले जातात. त्याच उघड झालेल्या गुन्ह्यामध्ये जे मालमत्ता रिकव्हरी झालेली आहे ती संबंधित फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपण त्या फिर्यादींना सदर मुद्देमाला परत करत असतो. आज रोजी आपण 4 मालमत्तेच्या गुन्ह्यांची रिकव्हर झालेला मुद्देमाल, 2-3 मोटरसायकल, त्याचबरोबर 1 मोबाईल असे फिर्यादीस परत करत आहोत. टोटल मुद्देमालाची किंमत आहे 1,25,000. तर आम्ही असेच आमच्या अधिकारी व अंमलदारांच्या मार्फतीने जास्तीत जास्त गुन्ह्याची उकल करून नागरिकांना किंवा फिर्यादींना जास्तीत जास्त मुद्देमाल परत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत. आदरणीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनखाली इथून पुढे सातपूर पोलीस स्टेशन जनतेच्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो. हा मुद्देमाल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करताना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना समाधान वाटत होतं, तर मोठ्या कष्टाने घेतलेले मात्र चोरीला गेलेले आपले वाहन पुन्हा मिळाल्याने पोलिसांचा आभार व्यक्त करताना संबंधित नागरिकांना आनंद अश्रू आल्याचं चित्र दिसून आले. त्यांनी मला गायडन्सही व्यवस्थित केलं आणि आमची गाडी त्यांची जाधव पार्क इथून एरियातून गेलेली होती. आम्हाला कल्पनाही नव्हती आमची वस्तू आम्हाला दारात येईल असं. 11 तारखेला जेव्हा आम्हाला मेसेज आला की तुमची गाडी मिळून आली आहे, तर आमचा आनंद गंगात वाहत नव्हता. बस एवढं बोलते. जेव्हा तुम्हाला फोनद्वारे जेव्हा माहिती होती तुम्हाला भेटणार आहे तेव्हा पण अशाच भावना होता. हो, काय सांगणार तुम्ही इतर नागरिकांना? त्या नागरिकांना म्हणाल की विश्वास ठेवा आणि आपली वस्तू फुलं साठे व्यवस्थित लावा, सर्व व्यवस्थित करा. आमची गेली तुमची नको जायला, जे आमच्यावर भेटली ते कोणावर भेटू पण नको. आपली गाडी मिळाली ना तुम्हाला? पण आज आनंद अश्रू कारण माझ्या काहीच नव्हतं, माझ्या घराचे हप्ते वगैरे सगळे चालू होते आणि नवीन जागेत गेले 6 महिन्यात माझी गाडी चोरीला गेलेली होती. त्याच्यात मला खूपच म्हणजे हे सहन करायला लागलं आणि त्याच्यात मी निघून आली आणि ती वस्तू भेटली मला पोलिसांद्वारे. त्यांच्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते मी. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील आहिरे, पोलीस हवालदार विलास गीते, दीपक खरपडे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान शिंदे, संतोष साळवे, ज्ञानेश्वर आवड आदींनी हा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.